भारतीय जनता पार्टी महिला आघाड़ी और युवा मोर्चा कल्याणपुर शहर की ओर से विधायक गणपत सेठ गायकवाड़ के जन्मदिन के उपलक्ष्य में ज्येष्ठ महिला और पुरुषों का सत्कार सम्मान किया गया। मंगल राघव नगर पार्वती मैरिज हॉल में यह कार्यक्रम आयोजित किया गया था। कल्याणपुर महिला आघाड़ी की अध्यक्षा सुमित्रा नायडू, युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रशेखर म्हात्रे, महिला आघाड़ी सरचिटनीस मीनल जाधव, युवा मोर्चा सरचिटनीस आदिति खामकर, कल्याण जिला सदस्य यशोदा माली, कल्याण पूर्व सचिव संध्या पार्टे के मार्गदर्शन में यह कार्यक्रम संपन्न हुआ। इस अवसर पर प्रमुख अतिथि आमदार गणपत सेठ गायकवाड़, थाने विभाग सचिव नाना सूर्यवंशी, कल्याण पूर्व अध्यक्ष संदीप सिंह, प्रिया शर्मा, संगीता गुंजार, नगर सेवक गणेश भाने, नगर सेविका सुनीता खंडागले, नगर सेविका हिमलता पौषे, नारायण पाटिल, लक्ष्मण अंबोरकर, नीलिमा महाजन, वंदना मोरे, अर्चना सूर्यवंशी, सुनीता पांडरपट्टे, शैला वानी, सुगंधा माने, मीरा सिंह, सविता देशमुख, शीला राज, गायत्री देवरुखकर आदि मान्यवर का सहभाग रहा। ज्येष्ठ महिलाओं को साड़ी तथा पुरुषों को शर्ट पीस देकर सम्मानित किया गया। साथ ही साथ कुछ महिला व पुरुष कार्यकर्ताओं की पद नियुक्ति भी की गई। उपस्थित मान्यवरों के हाथों नियुक्ति पत्र बांटे गए। माझ्या विचारात आता असा असा कार्यक्रम करायचा आहे आणि मला कधी पण एक अभिमान आहे. 2010 पासून 2009 मध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो त्या टायमाला मी बुके घेतले होते आणि त्या टायमाला जवळ जवळ 1 ट्रक भरून बुके ते कचऱ्यात दुसऱ्या दिवशी गेले आणि त्या दिवशी मी विचार केला का आपला वाढदिवस कोणाच्या तरी उपयोगी यावं. म्हणून दुसऱ्या वर्षी मी लोकांना सांगितलं का माझ्यासाठी कोणी बुके आणू नका, माझ्यासाठी बुके आणा जे कारण विद्यार्थ्यांना मी देईन. जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांचं माझ्या वाढदिवसानिमित्त शिक्षणासाठी काहीतरी मदत होईल. आणि 2010 पासून आजपर्यंत मी वाढदिवसाला बुके घेतले नाही कोणाकडनं आणि त्यांना सांगतो तुम्ही बुके आणा आणि माझा वाढदिवस कोणाच्या तरी उपयोगी पडावा.